महाबळेश्वर येथील तीन तरुण महाड तालुक्यातील सावित्री नदीत बुडाले असल्याची घटना घडली. मुनव्वर शहाबुद्दीन नालबंद वय वर्ष 38, दिलावर शहाबुद्दीन नालबंद वय वर्ष 28 हे दोघे सख्खे भाऊ आणि जाहिद जाकीर पटेल वय वर्ष 28 या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. हे तिघे महाड तालुक्यातील सावित्री नदी किनारी सव येथे असलेल्या दर्गाला दर्शनासाठी गरम पाण्याचे झरे पाण्यासाठी गेले होते. त्यानंतर तिघे सावित्री नदीत पोहायला उतरले, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तिघे बुडाले. या तिघांचा मृतदेह बचाव पथकाला सापडला आहे. मुन्नावर हा बांधकाम सुपरवायझर तर त्याचा भाऊ दिलावर आणि त्याचा मित्र जाहिद हे वेल्डिंग कामगार आहेत. याबाबत घटनास्थळावर मिळालेल्या माहितीनुसार मुनव्वर शहाबुद्दीन नालबंद, त्याची पत्नी, तीन लहान मुले, सख्खा भाऊ दिलावर आणि त्याचा मित्र जाहिद पटेल अशा 7 जणांसह रविवारी सकाळी महाबळेश्वर मधून महाड येथील सावित्री नदी किनारी असलेल्या सव येथील दर्ग्यामध्ये दर्शनासह गरम पाण्याचे झरे पाण्यासाठी गेले होते. सावित्री नदीत पात्रात पोहण्यासाठी तिघेही एकत्रित उतरले. बराच वेळ झाला तरीही तिघे बाहेर येत नसल्याने मुनव्वर याची पत्नी घाबरली. तिने रडताच या घटनेबाबतची माहिती परिसरातील नागरिकांना देऊन शोधण्यासाठी विनंती केली. या घटनेची माहिती नागरिकांनी महाड पोलिसांना दिली.